सध्याची जी मान्सूनची स्थिती आहे, तर मान्सून जो आहे तो सर्वसाधारणतः थोडासा अगोदरच अंदमानमध्ये आला. 22 मेची सरासरी तारीख होती, पण तो आला 16 तारखेला. त्याच्याने बऱ्याच लोकांच्या आशा पल्लवित झाल्या की तो फार लवकर कर्नाटकमध्ये आणि फार लवकर राज्यामध्ये येणार, पण बऱ्याचदा तसं घडत नाही हे सर्व आपल्याला माहित आहे. आणि एकंदर चित्र बघता तो 29 मेला तो केरळमध्ये दाखल झाला, आणि मग तो कारवारपर्यंत जो आला कर्नाटकमध्ये, तो जो जो 31 मेच्या आसपास कारवारमध्ये आला, म्हणजे गोव्याच्या सीमेवरती आला असं म्हणायला हरकत नाही, परत तिथे तो पाऊस जो आहे तो रेंगाळला. आणि जवळजवळ 8 ते 10 दिवसांनी तो आज 10 जूनला हवामान विभागाने आज डिक्लेअर केलं की तो पाऊस जो आहे सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ला पर्यंत त्याचा आगमन झालेला आहे. आणि मग वेंगुर्ला नंतर मग तो खाली चिकमंगळूर आणि मग तमिळनाडूमध्ये त्याचा रेषा आपल्याला जाताना दिसते. महत्वाची गोष्ट आहे की पाऊस उशिरा जरी दाखल झाला असला तरी त्याच्या पुढच्या 2 ते 3 दिवसाच्या प्रवासासाठी ज्या परिस्थिती आहे ती राज्यातल्या मान्सूनसाठी अनुकूल आहे. ते शेतकऱ्यांसाठी फार चांगली बातमी आहे की पाऊस आज दाखल झालेला आहे राज्यामध्ये, आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्र म्हणणार नाही, पण महाराष्ट्राच्या काही अजून काही भागामध्ये त्याचं आगमन होण्याची शक्यता पण खूप चांगली आहे.